गेल्या आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वत रांगा परिसरामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे घाट माथ्यांवरचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. मायंबावाडी परिसरातील धबधबे सध्या खळखळून वाहताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बहरलंय. आपण बघतोय राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत आणि राज ठाकरेंनी मिशन विधानसभा सुरू केलेलं आहे. आज ते पुण्यामध्ये पुणे दौऱ्यावर आहेत आणि एकंदरीतच पुण्यामध्ये ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी तिथल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे हे पुण्यामध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या उद्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकासुद्धा होणार आहे. आपल्याला माहीत आहे की 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कशा पद्धतीनं या पूर परिस्थितीनं हाहाकार घातलेला आपल्याला पाहायला मिळालं. एकता नगर असेल त्याचबरोबर इतर ठिकाणी मुठा नदीचं पाणी अनेक रहिवासी भागामध्ये शिरलं होतं, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं, रस्त्यांवर कमरे एवढं पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधतायत. पुण्यातील पूरग्रस्त भागाची राज ठाकरेंनी पाहणी करतायत ते आणि तिथल्या नागरिकांशी संवाद सुद्धा साधतायत. आज आणि उद्या असे 2 दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. ते पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी करतायत. सिंहगड रोड आणि डेक्कन पुलाची या ठिकाणी ते पूरक परिस्थितीची ज्या नागरिकांना त्या सगळ्याचा त्रास झाला त्या नागरिकांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी नदी पात्रातून रस्ता टाकला होता महानगरपालिकेने केलेला होता. नदी पात्रातून रस्ता केल्यानंतर त्याच्या ह्या बाजूला रिटर्निंग वॉल झाली आणि रस्ता झाला. रस्ता झाल्यानंतर हरीत लवादामध्ये एक नागरिक मंच गेला आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की हे पाडून टाका. त्याच्यामध्ये 20 ते 22 कोटी रुपये रस्त्याला खर्च केला होता. पाडण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च पूर्ण काढला. पंचनामेवाली म्हटली की आम्ही घरात पाणी गेलं तेवढंच नुकसान देणार. आम्ही काय करणार पंचनामा फक्त घरातलं करणार पंचनामा यांचं म्हणजे की गाड्यांचं वगैरे पण केलं पाहिजे.
गाड्यांचे इन्शुरन्स वगैरे नाही म्हणले इन्शुरन्स आकडे काहीतरी 900 2 व्हीलर आणि 500 4 व्हीलर असे टोटल आकडे या एरियात. इन्शुरन्स कंपनी पण क्लेम नाही करत आहे आणि विक्रम आणि यापूर वगैरे ह्या राहायला देत नाहीत ते लोक असं त्यांचा अर्जच मध्येच असतात. आधी यादी करावं लागेल वेगळं इन्शुरन्स म्हणाल्याप्रमाणे सांगितलं वेगवेगळ्या कंपनी इन्शुरन्स दुसरं महत्वाची गोष्ट ते जो ब्रिज बांधलाय ना नवी तो वाढीव केला त्याचं सगळं डम्पिंग त्या नदीमध्ये केलेलं आहे त्यामुळे त्याचं सगळं डायव्हर्जन कंप्लीटली नाहीतर कधी इतक्या वर्षात पाणी आत आलं नव्हतं काही नाही. ते सगळ्या माती जेवढे खाणलेली ती नदीत टाकण्यासारखी जागा आहे का त्याच्यात टाकून ते पूर्ण डायव्हर्ट इकडे केलेलं आहे तर स्ट्रेट नव्याण्णवला पाणी आलं तेव्हा ते जास्त होतं त्याच्यानंतर आत्तापर्यंत आमच्या पार्किंगला कधीही पाणी हे त्याच्यासाठी झाल्यानंतर ते तोडणं गरजेचं नव्हतं पैसे घालवले पैसे गेलेले आहेत सगळ्यांचे तर ते तोडून त्याचं निस्तारामुक्त करणं काही गरजेचं आहे नाही पण ते तोडले गेले निवेदन पण तुम्हाला